शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवरील कारवाईनंतर चर्चेत आलेल्या एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत सातत्याने वाढ होती आहे. ईडीने वानखेडेंवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. त्यांनी अटकेपासून संरक्षणासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पाहूया याच संदर्भातला पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. समीर वानखेडे नाम तो सुनाई होगा. होय, हे तेच समीर वानखेडे ज्यांच्या पथकानं क्रूजवर धाड टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. हे तेच समीर वानखेडे ज्यांनी अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईंच्या हेडलाईन होत होत्या. हे तेच समीर वानखेडे ज्यांच्यावर नवाब मलिकांनी गंभीर आरोप करत पंगा घेतला. पुढे प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आणि मलिकांना तुरुंगात जावं लागलं. एनसीबी अधिकारी म्हणून आजवर ज्या समीर वानखेडेंनी अनेक आरोपींना कोर्टात हजर केलं त्याच समीर वानखेडेंना आता स्वतःची अटक टाळण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. कारण शाहरुखचा लेख आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपावरून ईडीनं एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. ज्यात एनसीबीचे माजी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंचाही समावेश आहे. काडिलिया ड्रग्स क्रूज प्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्या मुलगा म्हणजे आर्यन खान याला अटक केलेली होती. यानंतरच अनेक आरोप आहेत ते समीर वानखेडे यांच्यावरती झाले आणि त्यामध्येच 50 लाख रुपये हे खंडणी घेतल्याचा आरोप देखील समीर वानखेडे यांच्यावरती करण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणी आहे ते समीर वानखेडेंचे CBI चौकशी सुरू होती. आता CBI चौकशीनंतर त्यांची ED चौकशी देखील करण्यात येणार आहे. ED CBI धर्तीवरती हा संपूर्णपणे गुन्हा आहे तो मनी लॉन्ड्रिंगचा दाखल करून ECR दाखल केलेला आहे. याच प्रकरणी समीर वानखेडे यांना समन्स देखील बजावण्यात आलेला आहे. कोण आहेत समीर वानखेडे? मूळचे महाराष्ट्राचे असलेले समीर वानखेडे 2008 बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टिंग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली. विशेष कामगिरीमुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. ड्रग्ज विरोधी प्रकरणांमध्ये समीर वानखेडे यांचा विशेष हातखंड मानला जातो. महसूल गुप्तचर संचालनालय आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA मध्ये देखील त्यांनी काम केलंय. ऑगस्ट 2020 समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आले. समीर वानखेडे बनावट साक्षीदार उभे करून कारवाई करतात असा आरोप राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी केला होता. समीर वानखेडेंनी बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. वादाच्या भोऱ्यात सापडल्यानंतर समीर वानखेडेंची NCBतून बदली करण्यात आली. आर्यन खान प्रकरणात लाच मागितल्याचे आरोप झाल्यानंतर CBI त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर समीर वानखेडेंना अंतरिम दिलासा मिळाला. आता ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर समीर वानखेडेंनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर 15 फेब्रुवारीला सुनावणी देखील होणार आहे. पण समीर वानखेडेंविरोधातील चक्र अचानक कशी फिरली? काही जणांचे लाडके अशी ओळख असणारे समीर वानखेडे अचानक कुणाला नकोसे होऊ लागले. यामागे समीर वानखेडेंच्या मुखवट्या मागचा वेगळा चेहरा जबाबदार आहे की राजकारण? काळच याचं उत्तर देईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.